इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदोगाव गेल्या 15 दिवसापासून अंधारात। महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी उपअभियंता यांना संतप्त ज्येष्ठ महिलांचे निवेदन। नांदगाव सदो येथील ज्येष्ठ महिलांचे मत आहे की गेल्या 10 ते 15 दिवस झाले आहेत गावात लाईट नाही। गावाच्या वतीने अनेकदा एमएससीबीच्या अधिकारी यांना वारंवार लेखी व तोंडी तक्रार केली आहे, परंतु अद्याप कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। गावातील पीठ गिरणी बंद असल्यामुळे महिलांना देखील त्रास सहन करावा लागतोय। दळणदळणासाठी इगतपुरी शहरात जावे लागते। 8 ते 10 हजार लोकसंख्येचे हे गाव आहे। गावात कधीच पाहिजे तेवढा वीज पुरवठा होत नाही। गावातील डीपी जळाली तर ते सिलेंडर रोहित्र जुने बसवण्यात येतात, पुन्हा पुन्हा तेच होत आहे। म्हणून गावातील 20 ते 25 ज्येष्ठ महिलांनी महाराष्ट्र राज्य वीज कंपनी कार्यालयात जाऊन निवेदन दिले आणि अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की तुमच्या भोंगळ कारभाराचा आम्हाला खूप त्रास होतोय, तर येत्या 2 दिवसात गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा आपल्या कार्यालयावर 400 ते 500 महिलांचा मोर्चा काढण्यात येईल व पुढे होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार असू अशी नोंद घ्यावी। यावेळी प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य विजयाबाई भांगडे, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष वत्सलबाई भागडे, अंजनाबाई भागडे, लक्ष्मीबाई जगताप, इंदुबाई कडू, सीताबाई भागडे, जिजाबाई जगताप, लताताई जगताप, पार्वताबाई वळकंदे, ताराबाई भागडे, अंजनाबाई दोंदे, कृष्णादादा भागडे, केशव पाटील म्हसने, कृष्णा भागडे आदी ग्रामस्थ महिला नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। अगं, आमची वेळोवेळी इथं येऊन आम्ही तक्रार करतो एम एस सी बीला। आज जवळजवळ महिना झाला आम्हाला लाईट नाही आहे। आज हा फेज गेला, उद्या तो फेज गेला। आम्ही तिथं साहेबाला जर गेलो भेटायला, साहेब आमच्याकडे लाईट नाही आहे म्हणे, आमच्याकडे फेज तारसुद्धा अवेलेबल नाही आहे। मग ही फेज तार आम्ही गोळा करून द्यायची का यांना? तुम्हाला जे सामान लागतं ते तू त्या तक्रारी तुम्ही आम्हाला का सांगता? आम्हाला वीज पाहिजे, आम्ही नियमित बिलं भरतो, आम्हाला वेळेवर वीज द्या, तुम्ही का देत नाही? तुम्ही आज आमचे जवळजवळ 10 ते 15 दिवस झाले गिरणी बंद आहे। आमचं बिल बघा तुम्ही, आम्ही वेळोवेळी बिल भरतो। आज आमचे एवढे दिवस झाले आमचे आम्हाला वीज नाही आहे, तरीसुद्धा आमच्याकडून तुम्ही ते बिल घेणारच आहेत। मग तो जो महिन्याचा फिक्स चार्ज आहे काय, तो तरी कमी करून द्या। ती उडी नका करू, पण निदान आम्हाला वेळोवेळी लाईट तरी द्या तुम्ही, आणि ती कधी द्याल? बिल मागायला लागतात, त्याच्या कधी येत नाही असं सांगतो। तेवढी विनंती करतो का, लवकरात लवकर आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व व्हावा। त्यांच्याकडे घरी मागलं का ते बिल घरी देतच नाही आम्ही सगळ्या त्यांच्या पद्धतीने असं घरी आणून दिलंच नाही बिल, आम्ही स्वतः मागायला जातो बिल। तुम्हाला लाईट कधीपासून नाही ते सांगा? 1 महिना झाला लाईट नाही आम्हाला, धंद्याचे आखी नुसकान होते, बरं दुसऱ्यांच्या घरामध्ये लाईट नाही, अख्खा गाव अंधारामध्ये। आपलं एवढंच निवेदन यांच्याकडे का, आमच्या गावामध्ये वेळेवेळ लाईट पाहिजे, आणि लाईट जर का नसली तर मग आम्ही इथून पुढं कुठं पण जाणार आहे। नाशिक तर जाऊन दे, मरू दे, मी कुठं पण जाईल। पण साहेबांना आज आम्हाला शनिवारचा वायदा दिला ना, शनिवारी नाही मला शुक्रवारीच ये गावात दिसले पाहिजे, आणि गावात हे शुक्रवारी नाही आले तर मग बघून घेऊ आम्ही, अजून 400 माईल लाईट घेऊन ये। आपल्या निवेदनाप्रमाणे 1-2 दिवसात नांदगाव सदूतली जेवढी ट्रान्सफॉर्मर फेल आहे ते वरिष्ठ कार्यालयाशी कळवून तुमचे ट्रान्सफॉर्मर 2 दिवसामध्ये उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आम्ही करतो आहे, आणि शनिवारपर्यंत हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तुमचे, येत्या शनिवारपर्यंत। नाशिक लोकशाही न्यूजसाठी इगतपुरी प्रतिनिधी विशाल रोकडे, इगतपुरी।